ओके नमस्कार। आज 74व्या स्वतंत्र दिनानिमित्त वंचित बहुजन पोर्टल भारत या न्यूजच्या वतीनं मी सर्वप्रथम संपूर्ण भारतातील नागरिकांना स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभकामना देतो। आज दिनांक 15 ऑगस्ट रोज शनिवार या दिवसाला स्वतंत्र दिनाच्या निमित्त आमच्या गावामधील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक केंद्रीय शाळा बेलुरा तसेच ज्ञानरत्न बुद्धविहार सार्वजनिक वाचनालय या ठिकाणी आज ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता। जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणामध्ये गावातील नागरिक आणि शाळा समितीचे अध्यक्ष तसेच शाळेचे मुख्याध्यापक यांच्या उपस्थितीत हा छोटासा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि या मोजक्याच लोकांमध्ये हा कार्यक्रम पार पाडण्यात आलेला आहे। वंचित बहुजन पोर्टल भारतच्या वतीनं मी पुन्हा धम्म आपल्या स्वातंत्र्याच्या हार्दिक शुभकामना देतो आणि या कार्यक्रमाला उपस्थित मुख्याध्यापक श्री प्रदीप इंगळे सर, श्री बिहाळे सर, श्री नाटे सर, सौ शिवकार मॅडम, सौ बाळे मॅडम ह्या उपस्थित होत्या। तसेच शाळा समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष मंगळताई आणि पचांगताई ह्या होत्या। तसेच ग्रामपंचायत बेलुरा येथील ध्वजारोहण श्री राम पाटील मंगळे सरपंच यांच्या हस्ते पार पाडला। तसेच ज्ञानरत्न बुद्धविहार येथील श्री राम पाटील मंगळे यांच्याच हस्ते पार पाडला। तसेच सार्वजनिक वाचनालय या वाचनालयाचे अध्यक्ष श्री पंजाबराव पाचपाटील यांच्या हस्ते पार पाडण्यात आलेलं आहे ध्वजारोहण। या ध्वजारोहणाला संपूर्ण गावातील प्रतिसाद मिळाला आणि या कार्यक्रमाला कोविडचे 19चे संकट आलेले असताना या संकटामध्ये मोजक्याच लोकांमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे, तरी हा कार्यक्रम यशस्वीरित्या उत्साहात संपूर्ण विश्वात पार पाडला आहे। तरी मी श्री रवींद्र रामकृष्ण पचांग वंचित बहुजन आवाज पोर्टल न्यूज या न्यूजचा प्रतिनिधी म्हणून मी ही बातमी आपणासमोर सादर करीत आहे। नमस्कार। स्वतंत्र दिनानिमित्त जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा बेलुरा इथं ध्वजारोहण होत आहे। या ध्वजारोहणाला उपस्थित मुख्याध्यापक साहेब, शिक्षक वर्ग, बचत गटाचे शाळा समितीचे अध्यक्ष, कृषी मित्र, शाळेचे सर्व पदाधिकारी, गावातील नागरिक इथं उपस्थित आहे। आज 74व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपल्या जिल्हा परिषद शाळा बेलुरा येथे सर्व मान्यवरांचं मी शाळेतर्फे